गोवा राज्याचे विदेशी दारू जप्त करण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हद्दीत सापळा रचून एका पत्राशेडमध्ये अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवलेला गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला 133 पेट्या विदेशी मद्याचा एकूण 9,89,000 किमतीचा मद्यसाठा जप्त केलाय. सविस्तर वृत्त असं की राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका सोलापूर निरीक्षक गुलाब जाधव यांनी मुळेगाव तांडा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी दारू अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासह या ठिकाणी तपासणी केली असता विदेशी मद्याचे मॅकडोवेल नंबर 1 विस्कीचे 50 बॉक्स 750 ml रियल 7 विस्कीचे आणि रॉयल ब्लॅक विस्कीचे 83 बॉक्स एकूण 133 बॉक्स आणि विविध ब्रँडचे एकूण अंदाजे 5,000 लेबल्स आढळले. अवैधरित्या गोवा राज्यातली दारू विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या पत्राच्या शेडच्या मालकाचा शोध सुरू असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदरची कारवाई महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतीलाल उमा, संचालक अंमलबजावणी दक्षता सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे विभाग अनिल चासकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक सीमा तपासणी नाका गुलाब जाधव, निरीक्षक संभाजी पडतरे, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुठे, मनीषा मिसाळ, सुनील पाटील, अंकुश अवताडे, सहाय्यम दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, बिराजदार होळकर, महिला जवान प्रियंका कुंटे, जवान कर्मचारी मलंग तांबोळी, अनिल पांढरे, अमित गायकवाड, योगीराज तोगी, राम मदने, संजय नवले, रशीद शेख यांनी केली आहे.